सोन्याचं ब्रेड। एके काळी एक लहानशा गावात मेरी नावची एक स्त्री तिची एक कुलती एक मुलगी रॉसी सोबत राहत होती। मेरी अत्यंत नम्र आणि गोड होती। रॉसी मात्र पूर्णपणे त्याचपेक्षा उलट होती। तिचे सौंदर्य अवर्णीय होती। तिचे स्वतःवर खूप प्रेम होते। रॉसी, तुम्हाला या बिया लावल्यावर मदत कशील का? मी असे का करू? माझे बोटे घाट झाली तर आणि ती माझ्या चेहऱ्यावर आली तर? बर, रॉसीची हीच समस्या होती। त्याच्याकडे लग्नाचे अनेक प्रस्ताव आले होते, पण तिने ते सर्व नकारले। काल त्या माणसानं का परत पाठवलेस? आई, तुला खरंच वाटते? त्याच्यापैकी एकाचे डोके इतके छोटे होते आणि दुसऱ्याचे नाक मोठे होते। जेव्हा तो शिंकेल तेव्हा मला त्याचं जवळ राहायचं नाहीये। अरे रे, आणि शेवटचे? थांबा, नाही लाडूले, तुला हे माहिती असले पाहिजे की सौंदर्य म्हणजे सर्वस्व नाही। आई, मी एखाद्या राजकुमारशी किंवा सूरवीरांशीच लग्न करणार। एके रात्री ती झोपली असताना तिची आई तिला पाहत होती। एका क्षणी रॉसी झोपताच हसली। तिच्या आईला खूप आश्चर्य वाटले। किती शान, तिला खरोखर मजेदार स्वप्न पडले असावे। दुसऱ्या दिवशी सकाळी रॉसी हसत आणि खिदडत उठली। लाडू बाई, मला सांग, काल रात्री तुला काय स्वप्न पडले? आई, तुला माहित आहे का, एक राजकुमार होता ज्याला माझ्याशी लग्न करायचे होते। तो सोन्याची गाडीतून आला होता आणि त्याला वरपासून खालीपर्यंत सोन्याचे कपडे घातले होते। किती वाढकच स्वप्न आहे, अगदीच विचित्र की। अग आई, आणि सोन्याचा ब्रेड पण होता। आईला आपली मुलगीची काळजी वाटत होती। एके दिवशी मेरीचे दोन मित्र वेलिया आणि जॉन तिला भेटायला आले। त्याच्याकडे एक रहस्य होते, ते जादुई शक्ती होती। मेरीला याबद्दल काहीच माहिती नव्हती। अरे वा, जॉन आणि बेली, तुम्ही दोघेंना वगून भेटून खूप दिवस झाले। तू कशी आहेस? माझी मुलगी रॉसी थोडी अधिक समजदार असती तर बरे झाले असते। मेरी बेली आणि जॉनला रॉसी बद्दल आणि ती त्याच्या बद्दल कशी काळजी करत होती हे सर्व सांगितले। तिला सोन्याची ब्रेड खायचं आहे, आता हीच काय करू? बर, पण जर तिचं स्वप्न पूर्ण झालं तर? ते आश्चर्यकारक असेल, नाही का? जाऊ दे, काही फरक पडणार नाही। वयानुसार तिला अक्कल येईल कदाचित। आपण विषय बालूया। थोडी वेळाने बेली आणि जॉन निघून गेले। ते एकमेकांकडे देखून हसले। त्या रात्री आई आणि मुलगी दोघेही झोपायला गेल्या। आई, मला आशा आहे माझे स्वप्न पूर्ण होईल। अगं रॉसी। दुसऱ्या दिवशी रॉसी आणि तिची आई बागेत असताना एक सुंदर सुनेरी गाडी त्यांच्याकडे आली। तिला हिरे आणि माणके जडलेले होते आणि ते सुंदर दिसत होते। गाडी थांबताच त्यातून एक देखणा माणूस बाहेर आला आणि त्याने रॉसी कडे पाहिले। ती या देखण्या माणसाच्या पूर्णपणे प्रेमात पडली। आई आई, माझे स्वप्न पूर्ण होत आहे। काय रोझी? नमस्कार, मी इथे रॉसीच्या लग्नासाठी हात मागण्यासाठी आलो आहे। पण तिचं नाव तुला कसं माहीत आणि तू कोण आहेस? मी जॉन्सन आहे, सौभाग्याचा देवदूत। तुमच्या मुलीचे नाव आणि सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे। अरे वा, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल। काय, पण तू त्याला ओळखतही नाहीस? ओहो, बेड्यासारखे बोलू नकोस, तू श्रीमंत आहे, मला अजून काय पाहिजे? जॉन्सन, मला तुझा प्रस्ताव मान्य आहे। त्याच्या बरोबर ती त्याच गाडीत चढली आणि तिच्या आईचा निरोप न घेता देवदूतासा निघून गेली। ती प्रवास करत असताना अचानक एक जादुई पोर्टल मध्ये गाडी दुसली। त्यानं वादळी समुद्रातून प्रवास करावा लागला। गाडी धडकली आणि रॉसी घाबरली। काळजी करू नकोस प्रिये, हे सर्व लवकरच संपेल। त्याने हे सांगताच गाडी दुसऱ्या पोर्टल मधून गेली आणि एक विशाल आणि भव्य सुनेरी राजवाड्याच्या मार्गावर पोहोचली। डोळ्या सामोरील सर्व सौंदर्य पाहून रॉसी आश्चर्यचकित झाली।
मला माहितीच होते मी खूप संपत्तीसाठी पात्र आहे. मला माहित होतं की तुला ते आवडेल. तुला जे हवे असेल ते येथे मिळेल. सर्वात सुंदर कपड्यांपासून ते चवदार पदार्थांपर्यंत सगळं आहे माझ्या राजवाड्यात. वा, जेवणाच बोलायचे तर त्या प्रवासानंतर मला खरोखर भूक लागली आहे. पोटात कावडे ओरडत आहे. मला काही चावरदार अन्न मिळेल का? अर्थातच ही आहे बेलिसा. ती तुला पाहिजे ते देईल. हाय रॉसी, मी तुझ्या बद्दल खूप ऐकले आहे. भूक लागली आहे का? चल मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते. ओ धन्यवाद. ते जेवणाच्या खोलीत गेले आणि तिथे टेबलावर रॉसीने पाहिलेले सर्वात विलक्षण अन्न होते. हे अन्न किती शान दिसते. सुनहरी ब्रेड. हा जेम ब्रेड सोबत शान दिसेल आणि चविष्ट लागेल. तिने रुबी जेम सोबत एक स्लाइस घेतला आणि मोठा घास चावा घेतला. हे खूप कठीण आहे. मी हे खाऊ शकत नाही. अग, तो सोन्याचा ब्रेड आहे. पण जर तुम्ही ते खाऊ शकत नसाल तर मी तुम्हाला चांदीचे ब्रेड देऊ का? पण मला सामान्य ब्रेड हवा आहे जो मी नेहमी घरी खाते. तुमच्याकडे तो नाही का? नाही, सोन्याचेच खावे लागेल. रॉसीने अन्नाकडे पाहिले पण तिथली कुठलीच गोष्ट खाणे शक्य नसल्याने तिचा भ्रम निसार झाला. ती लवकरच रडायला लागली. मला जाऊ द्या, मला हे नकोय. पण अन्न खरोखर चांगले आहे. सोन्याचे बटाटे वापरून पाहू का मी? ते खरोखर चांगले आहेत. आणि तुझं माझ्याशी लग्न झाल्यावर तुला हे सगळं खावं लागेलच. नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. मला माझ्या आईच्या घरी जायचं आहे. मला घरी जाऊ दे. पॅलेसा आणि जॉन्सनने एकमेकांना पाहिले आणि डोळे मिचकावले. बघ हा, जर तुला खरंच जायचं असेल तर मग मी तुला घरी घेऊन जाईन. जॉन्सन रॉसीला घरी घेऊन गेला. गाडीतून जाताना तिने केलेल्या निवडलेल्या पर्यायांची ती गंभीरपणे विचार करून लागली. घरी आल्यावर ती आईला गले मिळण्यासाठी धावली. आई आई, मी परत आले. रॉसी बाळा, मला वाटते मी तुला पुन्हा कधीच भेटणार नाही. आई ग, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू बरोबर होतीस. तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितलं. मी ज्या प्रकारे बागले त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. जाऊ दे लाडूले, तुला सर्व चुका काढल्या ना. झाला तर चल जेवूया मस्त. त्या दिवसापासून रॉसीने तिचे वागणे बदलले आणि हळूहळू ती खूप शान होऊन लागली. गोष्ट संपली. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment.